कापूस विकू दिला नाही या कारणावरून चक्क जन्मदात्या बापाचा दगडावर डोके आपटून खून केल्याचा खळबळजनक प्रकार संगमनेर तालुक्यातील आशी बुद्रुक येथे रविवारी घडलाय. या प्रकरणी मुलगा संतोष सोन्याबापू वाकचोरे याला आशी पोलिसांनी अटक केलीय. सोन्याबापू किसन वाकचोरे असे मारहाणीत मृत्यू झालेल्या वृद्धाचं नाव आहे. संतोष सोन्याबापू वाकचोरे आपले वडील कापूस विकून दिला नाही याचा राग मनात ठेवून रविवारी मध्यरात्री वडिलांबरोबर कापूस विकू द्या नाहीतर मी कापूस पेटवून देईल अशी हुज्जत संतोष आपल्या वडिलांबरोबर घालत होता. वडिलांनी कापूस विकण्यास नकार दिल्यानं संतोषने दारूच्या नशेत आपल्या वडिलांचे डोके दगडावर आपटले. डोक्याला जबर दुखापत झाल्यानं सोन्याबापू वाकचोरे यांना जखमी अवस्थेस त्यांची सून अलका संतोष वाकचोरे ह्या आशी पोलीस ठाण्यात घेऊन आल्या. जास्त रक्त वाहत असल्यानं पोलिसांनी प्राथमिक उपचारासाठी आशी खुर्द येथील सरकारी दवाखान्यात पाठवले असता रुग्णालयात प्राथमिक उपचार करून डोक्याला जास्त दुखापत झाल्यानं पुढील उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आलं असता उपचारादरम्यान सोन्याबापू वाकचोरे यांचा मृत्यू झाला. सोन्याबापू वाकचोरे यांची सून अलका संतोष वाकचोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 302, 323, 504 गुन्हा रजिस्टरला पोलीस हेड कॉन्स्टेबल बर्वे यांनी दाखल करून घेतला असून आरोपी संतोष सोन्याबापू वाकचोरे याला अटक करून घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक सुनीता काळे, उपविभागीय पोलीस अधीक्षक रोशन पंडित, आशी पोलीस ठाण्याचे प्रभारी संगमनेर शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा करून घेतलाय. 2019 रोजी पहाटे 2:30 सुमारास वाकचोरे वस्ती येथील सोन्याबापू वाकचोरे यांना त्यांचा मुलगा नामे संतोष वाकचोरे यांना दारूच्या नशेत मारहाण केली, त्यामुळे त्यांच्या डोक्यास मारला. सदर सोन्याबापू वाकचोरे हे PMP लोणी येथे उपचारादरम्यान मयत झालेले आहेत. सदर घटनेवरून मयताची सून यांनी आश्वी पोलीस स्टेशनला खुनाची फिर्याद दिली असल्यामुळे पोलीस ठाणे CR नंबर 141 2019 महादेवी कलम 302, 323, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. सदर गुन्ह्याचा तपास PSI नयन पटेल हे करत आहे. पुढील तपास आशी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नयन पाटील करत आहे. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन उपाध्ये, आशी, संगमनेर.